कल्याणमध्ये पाण्यासाठी मनसे आणि भाजपचा मोर्चा. भाजप मनसेच्या युतीचे संकेत. नागरिकांच्या पाण्यासाठी एकत्र आलोय. युतीबद्दल नेते ठरवतील असं वक्तव्य मनसे आमदार राजू पाटील यांनी केलंय. मनसेचे आमदार राजू पाटील आणि भाजप आमदार रवींद्र चव्हाण यांच्या नेतृत्वाखाली भाजप आणि मनसेचे कार्यकर्ते यावेळी मोठ्या संख्येने उपस्थित होते. यांच्या नेतृत्वाखाली हा भव्य मोर्चा काढला असून यात भाजप आमदार रवींद्र चव्हाण आणि भाजप पदाधिकारी उपस्थित झाले आहेत. पाणी प्रश्नाला वाचा फोडण्यासाठी प्रशासनाला वारंवार पाणी प्रश्नावर तोडगा काढण्याची सूचना आणि तक्रारी केल्या. मात्र प्रशासनाकडून अक्षम्य हलगर्जीपणा होत असल्यामुळे झोपलेल्या प्रशासनाला जागे करण्यासाठी हा मोर्चा काढला असल्याचे मनसे आणि भाजप पदाधिकाऱ्यांनी सांगितलं. दरम्यान मनसे भाजप एकत्र आल्याने ही युतीची नांदी आहे अशी चर्चा सुरू झाली आहे. दरम्यान मोर्चानंतर मनसे आणि भाजपचे शिष्टमंडळ KDMC अधिकाऱ्यांशी चर्चा करत असताना या चर्चेला आयुक्त उपस्थित नसल्याने मनसे आमदार राजू पाटील यांचा पारा चढला. यावेळी आमदार की गेली खड्ड्यात, हे सगळं तुम्हाला महागात पडेल असा धमकी वजा इशारा मनसे आमदार पाटील यांनी दिलाय. बोलल्याबद्दल अभिनंदन. आता अंमलबजावणी चालू केल्यावर त्याचा जाहीर सत्कार पण करू आम्ही. आणि 4 महिन्याची सजा देण्यात येणार किंवा बरोबर आहे हे असं बोलले असेल तर त्यांचं अभिनंदन. आणि कारवाई चालू केल्यावर सत्कार पण करतील आमचे स्थानिक पदाधिकारी. चांगली गोष्ट आहे की आमचं म्हणणं हेच आहे ना, कायद्याने वागा. अजून काय बोलले तर असं सामाजिक हितासाठी बोललेले, त्याला धार्मिक रंग दिला गेला. मी त्या पांडे साहेब ना नाशिक, त्यांचं अभिनंदन करतो. चांगली भूमिका घेतली. हे प्रत्येक क्षेत्रातले कमिशनर असतील किंवा SP असतील, त्यांनी अशी भूमिका घ्यायला पाहिजे ना. कसं एकाच प्रश्नावर प्रत्येकाने वेगवेगळा मोर्चा काढण्यापेक्षा माननीय आमदार रवींद्र चव्हाण हे माझ्या शेजारीच राहतात. मी जेव्हा हा मोर्चा काढणार असं त्यांना बोललो, ते बोलले की आम्ही काढणार होतो. म्हटलं एकच आम्हाला परवानगी आली मोर्चा काढायची, म्हटलं एकत्र काढू. एखाद्या लोकांच्या ज्वलंत प्रश्नावर दोन पक्ष एकत्र येत असतील तर हरकत काय, त्याच्यातनं वेगळे अर्थ काढायची काय आवश्यकता नाही आहे. पण याच्यापूर्वी सर असं कधी दिसलं नाही मनसे आणि भाजपा एकत्र. याच्यापूर्वी नागरिक समस्या होते म्हणून त्यावेळेस असं एकत्र काढलं ना. कसं आहे आम्ही वारंवार आम्ही वेगवेगळे मोर्चे काढले तर तुम्ही लोक बोलणार की प्रत्येक जण स्टंट करतो. कुठेतरी लोकांचा त्रास एकाच दिवशी होते, हे ट्रॅफिक करायला आम्हाला काय हवंच आहे का? त्यामुळे कुठेतरी एका चांगल्या हेतूने आम्ही एकत्र आलेलो. निवडणुकांचं राजकारण करत असेल तेव्हा आमची जी वरिष्ठांची भूमिका असेल ती आम्ही राबवणारच आहोत. परंतु लोकांच्या गोष्टीवर एकत्र आलो तर मला वाटतं तुम्ही लोकांनी कौतुक करायला पाहिजे. याच्यामध्ये युतीचे संकट आहेत का? कारण की मोर्चा एकत्र आपण पहिल्यांदाच काढलेला. डोंबिवली कल्याण ग्रामीणमधील पाणी प्रश्नावर आमची युती आहे. आता ब्युरो रिपोर्ट SBN मराठी.